नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो की चे क्या आहे की एम पी सीचे वेळापत्रक यायला खरंच यावेळी उशीर झालेला आहे आणि तुम्हाला आता काय केले पाहिजे तर याच्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ आहे हे व्हिडिओ सेशन आहे तर एक्झॅक्टली मी असं का म्हणतो की एम पी सीचे वेळापत्रक यायला खरंच यावेळी उशीर झालेला आहे तर याचं रिझन तुम्हाला मी आता लगेच सांगतो इमिजिएटली तर बघा दोन हजार बावीसला जे काही तेवीसचं जे टाईम टेबल आलेलं होतं टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार तेवीस तर हे टाईम टेबल कधी डिक्लेअर झालेलं होतं दोन हजार तेवीस वर्षाचं तर ते बघा अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीसला ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीसलाच दोन हजार तेवीसचं टाईम टेबल पडलेलं होतं आणि ह्यावेळी जवळपास आयोग बघायला गेलं तर एक जवळपास आता एक महिना जवळपास लेट झालेला आहे ठीक आहे म्हणजे ऑक्टोबर तरी गेलाच आता नोव्हेंबरची आज तीन तारीख आहे जवळपास आयोग लेट गेलेला आहे थोडं म्हणजे हे टाइम टेबल डिक्लेअर करायला दोन हजार चोवीसचं दोन हजार तेवीसचं टाइम टेबल आलं होतं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीसला पण अजून दोन हजार चोवीसच्या टाइम टेबलचा कुठेही पत्ता नाही ठीक आहे तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा की टाइम टेबल यायला यावेळी उशीर झालेला आहे ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की मग दोन हजार तेवीसला जे टाइम टेबल पडलं होतं आयोगाचं म्हणजे दोन हजार तेवीसच्या परीक्षेसाठी तर त्याच्यामध्ये कंबाईनची परीक्षा जी पूर्वपरीक्षा होणार होती तर ती बघा तर कंबाईनची जी पूर्वपरीक्षा होती ही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ह्या परीक्षेची जाहिरात जी होती ती आलेलीच होती जानेवारी दोन हजार तेवीसला पण अजून टाइम टेबलचा पत्ता नाही अजून आता नोव्हेंबर सुरू झाला आणि हे कधी कधी पडलं होतं टाइम टेबल सप्टेंबरला टाइम टेबल पडलं होतं तर सप्टेंबरमध्ये टाइम टेबल पडून सुद्धा आयोगानं सांगितलं होतं की जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कंबाईनच्या पूर्वपरीक्षेची जाहिरात येईल असं आयोगानं सांगितलं होतं आणि पूर्वपरीक्षा सांगितलेलं होतं की एप्रिलमध्ये त्याची जी आहे ती पूर्वपरीक्षा जी आहे ही होऊ शकेल म्हणजे एप्रिल ह्या वेळेलाच झालं होतं म्हणजे आयोग ह्या श्ट, तारखेची स्टिक राहिलेलं होतं तीस एप्रिलला मग आता प्रश्न असा पडतो की मग ह्या वेळेची कंबाईनची परीक्षा जी आहे ही कधी कधी होऊ शकेल ठीक आहे आता ही दोन हजार बावीसच्या टाइम टेबलनुसार सांगितलं की तेवीसची जी जाहिरात होती कंबाईनची ही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झाली आणि पूर्वपरीक्षा झाली तीस एप्रिलला तसंच आता या मुख्य परीक्षेच्या तारखा आपल्याशी काय हे नको तर बघा आता जर तुम्हाला वाटत असेल की बाबा कंबाईनच्या परीक्षेतून कुठल्या कुठल्या पद्धती आहेत ते भरले जातात तर बघा सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे त्याला असिस्टंट म्हणतो आपण राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय पोलीस उपनिरीक्षक पी एस आय दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक नंतर कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेख तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे दहा पोस्ट जवळपास ह्या कंबाईनच्या परीक्षेमधून भरल्या जातात ठीक आहे ज्यांना कोणाला माहित नव्हतं जे नवीन असेल त्यांना हे सांगून देतो तर ही एक्झाम जी होती ती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जाहिरात जी होती ती आलेली होती आणि तीस एप्रिल दोन हजार तेवीसला कंबाईनची पूर्वपरीक्षा जी होती ती तेवीस दोन हजार तेवीस सालची संपून गेली आता राज्यसेवेचं से काय झालं होतं मग राज्यसेवेची जी जाहिरात येणार होती ही येणार होती फेब्रुवारीमध्ये आणि जाहिरात आली आलीच पण होती आणि परीक्षा सुद्धा बरोबर चार जूनला परीक्षा जी होती ही झालेली होती मला आता ह्या वेळेला काय होऊ शकेल काय शक्यता वाटते तर आयोगसुद्धा मला वाटतं मे बी कन्फ्युजिंग मध्ये असेल की एक्झॅक्टली पूर्वपरीक्षा कधी घ्यायची आहे मला आता हे कसं शक्य आहे की एक्झाम एक्झॅक्ट नक्की एक्झॅक्टली पूर्वपरीक्षा कधी होईल आता राज्यसेवेचे बघा पूर्वपरीक्षा कशासाठी होते तर जवळपास राज्यसेवेमधून तेत्तीस पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत तेत्तीस पदं ठीक आहे एकूण राज्यसेवेमधून तेहतीस पदं जी असतात ते भरली जातात म्हणजे ज्या पदाची व्याक्यन्सी असेल तसं आयोग त्याची जागा काढतं प्लस यांत्रिकी अभियांत्रिक सेवा विद्युत अभियांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिक सेवा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिक सेवा कृषी सेवा सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा या सगळ्या परीक्षेसाठी मिळून एक पूर्व परीक्षा आपली होते राज्यसेवेची ठीक आहे आणि त्याची जाहिरात फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आली होती आणि परीक्षेचा दिनांक जो होता तो चार जूनला दोन हजार तेवीसला होता हा झालेला होता म्हणजे एक परीक्षा झाली होती आपली एप्रिलला एक झाली जूनला पण यासाठीचं टाइम सा टेबल जे होतं हे आयोगानं सप्टेंबरला जे होतं ते काढलं होतं पण ह्यावेळी जर नोव्हेंबरलाच टाईम टेबल आलेलं असेल त्याच्यामुळं तुम्ही एक कन्सिडर करून चाला की एक्झाम जी आहे मग परीक्षेचं काय होऊ शकेल असा जर विचार केला तर आता सर्व काही निवडणुकीच्या आचारसंहितेवरती अवलंबून आहे असं आयोगसुद्धा कदाचित विचार करत असेल की निवडणुका आयोगानं जर तारखा डिक्लेअर केला दोन हजार चोवीसच्या की कधीपासून कधीपर्यंत लागेल किंवा काय होईल कदाचित आयोग याची सुद्धा वाट बघत असेल किंवा आयोगानं टाइम टेबल सुद्धा बनवलं असेल ते डिक्लेअर सुद्धा आयोग जे आहे ते करू शकतात पण एक शक्यता अशी आहे की ते आपल्याला नाकारता येत नाही की सगळं काही निवडणुकीच्या आचारसंहितेवरती डिपेंड आहे पुन्हा एकदा आयोगानं काहीतरी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये विघ्न आली की मग पुन्हा आयोगाला सगळं फेस करावं लागतं म्हणून आयोग जे आहे हे थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असेल असं एक मला वाटतं पर्सनली मला असं वाटतं की ते वेट अँड वॉचच्या भूमिके असू शकेल मग टेबल रेडी असेल आणि ह्या वीकमध्ये टाइम टेबल जे आहे ते पडायला हवं कारण ऑलरेडी टाइम टेबल जे आहे दोन हजार चोवीस च हे खूपच लेट झालेलं आहे दुसरी शक्यता असे आहे की युपीएस आणि एस एस सी च ऑलरेडी टाइम टेबल जे आहे ते पडून गेलेलं आहे पण एमपीएससी च अजून काही आलेलं नाही जर एम पी एस सीने जर, जर त्या युपीएससी किंवा एस एस सीचा आधार घेऊन जर टाइम टेबल बनवलं म्हणजे त्या तारखा सोडून कदाचित आयुक्त हे सुद्धा विचार करत असेल की त्यांच्या तारखा प्लस आता येणारे ज्या निवडणुका असतील त्यांच्या तारखा किंवा जे आत्ता जे मॅटर सुरू आहे आमदार अपात्रता वगैरे किंवा सरकार थांबेल किंवा जाईल या सगळ्याच गोष्टी म्हणजे बराच किचकट हा विषय झालेला आहे तर त्याच्यामुळे सुद्धा टाईम टेबल जायचं यासाठी थोडंसं लांबणीवरती गेलेलं असं मला एक दिसून येतंय दुसरी गोष्ट आहे की यावर्षीसुद्धा कंबाईनची जी परीक्षा आहे ती कदाचित मग आधी होऊ शकते कारण आत्ताची जर राज्यसेवेच्या मेन झाल्या तर त्याचं नंतर इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागेल इंटरव्यू इंटरव्ह्यू नंतर पुन्हा त्याचं डिक्लेरेशन होईल मग त्याच्यात ते डिक्लेअर व्हायच्या ती कदाचित कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे दोन हजार चोवीसची ही आधी होऊ शकते हे आपल्याला पाठीमागच्या वेळापत्रकाचा अभ्यास केल्यान केल्यानंतर आपल्याला जे आहे ते दिसून येतं त्याच्यामुळे कंबाईनच्या मुलांनी फोकसड रहा लवकरात लवकर जे आहे ते फोकस राहून तुम्ही अभ्यास करायचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न तो करून घ्या मग दोन हजार चोवीसची चीव परीक्षा एप्रिलमध्येच होईल का कारण हे सांगता येणार नाही हे वेळापत्रक आल्यावरच आपल्याला जे आहे ते समजू शकतं की कधी जाहिरात निघेल किंवा कधी होईल समजा एप्रिलला जर आचारसंहिता लागली तर एप्रिलच्या आतमध्येच आयोगाला जे आहे ते कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती काढावी लागेल किंवा राज्यसेवेची परीक्षा जी आहे ही काढावी लागेल कारण आता राज्यसेव एप्रिलपासून जर आचारसंहिता लागली दोन तीन महिने आचारसंहिता समजा लागली ठेवली तर Uh, मग कदाचित आता माग मागची जूनमध्ये मा झाली होती मग ह्यावेळी जूनमध्ये होईल का तर हे सुद्धा सांगता येणार नाही की कधी एक्झॅक्टली राज्यसेवेची पर परीक्षा होईल कारण जर इलेक्शनचा पिरियड चालू झाला कंटिन्युअसली तर त्या इलेक्शनच्या पिरियडच्या आधीच त्यांना पूर्व परीक्षा जे आहेत हे एकतर त्यांना आयोगाला काढून घेणं फार गरजेचं राहील मग नंतर त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मग मेन्सला ते आयोग आपल्याला वेळ देऊ शकेल आणि इलेक्शन सगळं वोटिंग झाल्यानंतर मग मुख्य परीक्षा ते आयोग घेऊ शकेल पण एप्रिलच्या आतमध्येच परीक्षा जे आहेत हे आयोगाला घेणं गरजेचं आहे त्याच्या मग पाठीमागचं जर टाइम टेबल आपण बघितलं तर त्यानुसार त्या गोष्टी इथून पुढे फॉलो होतील का असं आपल्याला सांगू शकणार नाही पण एक ट्रेंड तरी आपल्याला कळून जाईल की आधी कंबाईन्श होऊ शकेल मग राज्यसेवेची होऊ शकेल शेवटी त्या आयोगावरती डिपेंड आहे आयोगाकडे कुठल्या जाग्यांचं मागणीपत्रक जे आहे म्हणजे कुठल्या पदांचं मागणीपत्रक जे आहे ते गव्हर्नमेंट दिलेलं असेल तर त्यानुसारच आयोग ठरवेल की आधी कंबाईन घ्यायची की राज्यसेवा घ्यायची पण राज्यसेवेची दोन हजार तेवीसची जी प्रक्रिया आहे हे जोपर्यंत पूर्णपणे इंटरव्ह्यू वगैरे सेशन लावून ते सगळं पूर्ण होत नाही तोपर्यंत आयोग काय विचार करत की आधी कम कंबाईनच्या आधी काढून टाकूया मग कंबाईनची काढल्यानंतर मग पूर्व राज्यसेवेची ते आयोग टाईम देतं मध्ये ठीक आहे तर असं सुद्धा एक आयोगाचा त्याच्या पाठीमागचा विचार असतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे थोडंसं थोडंफार एक लेट झालेलं आहे या पण याच्या बऱ्यापैकी पाठीमागं जे आहे ते काही ते टेक्निकल बाबी आहेत त्याच्यामुळे सुद्धा ही टाईम टेबल जे आहे ते थोडंसं लेट होत आहे पण ते लवकरात लवकर आयोग जे आहे ते डिक्लेअर करून टाकेल आता सुद्धा टेन्टेटिव्ह शेड्यूल टाकलेलं आहे पण ते फक्त नोव्हेंबरचा दोन हजार तेवीसच जे आहे हे आयोगानं अपडेट त्यांच्या साईटवरती जे आहे ते केलेलं आहे ठीक आहे पण पूर्व जे आहे ती फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यानमध्येच होऊ शकेल कुठलीही एक होईल एक तर राज्यसेवेची होईल किंवा कंबाईची होईल त्याचं टाइम ता टेबल आल्यानंतरच आपल्याला सर्वांना जे ते समजणार आहे ओके मग तुम्ही आता काय केलं पाहिजे तर तुमच्या हातामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीस हेच तीन महिने तुमच्या हातामध्ये आहेत पूर्व परीक्षेसाठी असं समजूनच सर्वांनी अभ्यास करा ठीक आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस हेच तीन महिने आहेत तुमच्या हातामध्ये असं समजूनच अभ्यास करा कारण कधीही आयोग जो आहे तो आपल्यावरती बॉम्ब फेकू शकतं एकदम टाइम टेबल टाकलं आणि त्यांनी सांगितलं की जानेवारीमध्येच पूर्वपरीक्षा होईल मग काय करणार हा मो मौ फार मोठा संकट आहे त्याच्यामुळे जा आत्तापासूनच जागा व्हा काही सांगता येत नाही पुढच्या वर्षी काय होणार आहे कधी परीक्षा होईल काय होईल काही सांगता येत नाही एकदम लवकर पण होईल किंवा मग एकदम लेट पण होईल असं काही सुद्धा सांगता येणार नाही पण आपल्या हातामध्ये पाठीमागचा ट्रेन बघता तीनच महिने तुमच्या हातामध्ये आहेत असं समजून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस हे तीन महिने तुमच्या हातामध्ये आहेत आठ तास रोज अभ्यास इथून पुढं तुमचा व्हायला पाहिजे तरच पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा संपणार आहे तुम्ही जर म्हटलं दोन तास करतो तीन तास करतो पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम कधीही संपणार नाही कमीत कमी आठ तास रोज तुम्हाला हा अभ्यास जो आहे तो करावाच लागेल प्रत्येक विषयाची दोन दोन संदर्भ पुस्तकं अतिशय सुंदर पद्धतीने वाचून घ्या पीरियड आहे टाइम आहे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही फक्त कुठलंही दडपण मनावरती घेऊ नका ठीक आहे एक्झाम एकदम जवळ आली एक्झाम एकदम जवळ आले असं जर समजून जर तुम्ही अभ्यास करायला लागला तर जे वाचले ते सुद्धा तुमचं विसरून जाईल त्याच्यामुळे आठ तास करा व्यवस्थित करा जे पॉईंट करता ते चांगले करा उजळणी करा काही सुद्धा दडपण घेण्याची गरज नाही प्रत्येक विषयाला दोन दोन संदर्भ पुस्तकं व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ना? ना लक्षात ठेवा आपल्याला पूर्वपरीक्षा फक्त क्रॅक करायची आहे तुम्हाला काय आउट ऑफ आउट पडले म्हणजे तुम्हाला कोणी पोस्ट सुद्धा आणून देणार नाही पंचावन्न ते साठ टक्केच्या वरती जर तुमचा स्कोर झाला सिक्युअर आहे तुम्ही काही सुद्धा टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे पण तेवढा स्कोर आणण्यासाठी तरी तुम्हाला दोन दोन -दु संदर्भ पुस्तकं जे आहेत ते वाचावे लागतील आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अनालिसिस जो आहे हा करावा लागेल झालेल्या सगळं प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून त्याचं विश्लेषण सुद्धा त्या त्या पुस्तकामधून व्यवस्थित वाचून घ्या प्लस त्या चॅप्टरवरती अजून काही प्रश्न आयोग विचारू शकता का याचा सुद्धा दुसऱ्या विचार विचारतो आहे हा केला पाहिजे ठीक आहे गणित बुद्धीमतन चालू घडामोडीची सगळ्यांनी भरपूर भर्पूर तयारी करा आणि प्लस सायन्स सुद्धा आहे सायन्स सुद्धा थोडासा किचकट विषय आहे जे अवघड विषय वाटतात इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल ते तुम्ही ज्यावेळी फ्रेश वाटतं तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये त्यावेळेला तुम्ही हे विषय जे आहेत ते करू शकता व्यवस्थित परफेक्टरित्या करू शकता लाईन टू लाईन केअरफुली वाचा जे दोन पुस्तक असं ठरवले आहेत ना त्यातले प्रश्न येतात म्हणजे येतात ते तुम्हाला कॉट पार करू शकतात ते गॅरंटीड तुम्हाला कट ऑफच्या पार करू शकतात त्याच्यामुळे त्या दोन विश पुस्तकांवरतीच विशेष भर ठेवायचा आणि ते दोन पुस्तकं व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची लँड टू लाईन कसा जरी प्रश्न आला तर त्यामधला प्रश्न आपला चुकता नाही अशा पद्धतीने तुमची तयारी जी आहे ती इथून पुढं असली पाहिजे ठीक आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथून पुढे फॉलो करायच्या आहेत आयोगानं टाइम टेबल डिक्लेअर केलं की आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच आपण अपडेट करून देईन पण ह्यावेळी नक्कीच लेट झालेलं आहे जर पाठीमागच्या अँडिसिस जर आपण केलं पण इतकं घाबरण्यात घाबरण्याचं सुद्धा कारण नाही आहे पण तुमच्याकडे तीनच महिने हातामध्ये आहेत असं समजून तुम्ही अभ्यास करा ठीक आहे आयोग आयोजना जर बॉम्ब फेकला आणि एक्झाम जर लवकर घेतली तर मग नंतर आपल्याला लाईट्स लागायला सुरुवात होईल तशी जर तुमच्याकडे अवस्था जर येऊन द्यायची नसेल वेळ तर तुमच्याकडे हे तीनच महिन्यात असं समजून तुम्ही कन्सिडर अभ्यास करायला सुरुवात करा अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करा शेवटचाच अटेम्प्ट आहे असं समजून सर्वांनी अभ्यास करा आणि एका वर्षामध्ये पोस्ट काढून सेटल व्हायसाठी सगळ्यांनी नक्कीच प्रयत्न करा ठीक आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट